अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एमएस वर्डमध्ये कोणते टेक्स्ट सेटिंग करत असताना रूलर इन्सर्ट कसं करायचं. तर मित्रांनो, त्यासाठी आपण एक वर्ड फाईल ओपन करूया. या ठिकाणी वर्ड फाईल ओपन केलेली आहे आणि या वर्ड फाईलमध्ये काही टेक्स्ट पण आपण या ठिकाणी सॅम्पल टेक्स्ट म्हणून इन्सर्ट केलेलं आहे. बघा या ठिकाणी आता आपल्याला मात्र या टेक्स्टला खालीवर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी रुलरची गरज आहे, स्केल पट्टीची गरज आहे, साईज बघण्यासाठी किंवा त्याचं मार्जिन आहे टॉपला किती ठेवायचं किंवा बॉटमला, तर त्यासाठी आपल्याला रुलरची गरज आहे. रुलर जर नसेल तर आपल्याला या ठिकाणी सहजासहजी ते मूव करता येत नाही. तर अशा वेळेस आपली पंचायत होते. तर नेमकं रुलर जे आहे, जी स्केल पट्टी आहे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, तर ती नेमकी एम एस वर्ल्डमध्ये इन्सर्ट कशी करायची तर ते बघूया आपण. तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे होम टॅब आहे तर इथे आपल्याला कुठे रुलरचं ऑप्शन दिसत नाही, म्हणजे स्केल पट्टीचं ऑप्शन दिसत नाही ज्याला आपल्याला इन्सर्ट करता येईल. त्यानंतर हे जे इन्सर्टचं ऑप्शन आहे, बघा या ठिकाणी सुद्धा रुलरचं जे ऑप्शन आहे तर ते या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. तर मित्रांनो, अशा वेळेस खूप मोठी अडचण आपल्याला आपल्या समोर निर्माण होते. तर बघूया आपण ते नेमकं. आता या ठिकाणी हे जे व्ह्यूचं टॅब आहे रिबनवरचं, तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर मात्र या ठिकाणी दिलेला आहे बघा रुलर, रुलरचं ऑप्शन दिलेलं आहे. तर या रुलरला आपण ज्यावेळेस चेक करू किंवा टिक करू, टिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला हे रुलर किंवा ही स्केल पट्टी आपल्याला वरच्या साईडला आणि खालच्या साईडला आलेली दिसून येईल. तर आता आपल्याला मित्रांनो सहजपणे या ठिकाणी कर्सर एफएस वर्ड जिथून स्टार्ट होतो तिथं नेऊन आता आपल्याला हे जर मॅटर वर घ्यायचं असेल तर या ठिकाणी जे स्केल पट्टी दिलेली आहे किंवा रुलर आहे बघा या ठिकाणी आपल्या लेफ्ट साईडला, तर ती टॉपची मार्जिन कमी करण्यासाठी आपण त्याला वरच्या साईडने ड्रॅग करू शकतो. बघा या ठिकाणी ड्रॅग करूया आपण. बघा या ठिकाणी पेज वरच्या साईडला ड्रॅग करता आलं किंवा हे जे मॅटर आहे टाईप केलेलं ते आपण खाली पण घेऊ शकतो, खाली ड्रॅग करू शकतो. या ठिकाणी वरच्या साईडला घेऊया. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो वरच्या साईडला जे आहे यामध्ये, तर या ठिकाणी लेफ्ट मार्जिन जी आहे ती आपल्याला कमी करता येईल. त्याचबरोबर या ठिकाणची राईटची मार्जिन आहे तर ती सुद्धा आपल्याला कमी करता येईल. बघा या ठिकाणी आपल्याला सहजपणे रुलरच्या साह्याने ह्या मार्जिन कमी जास्त करता आल्या. किंवा आपल्याला या ठिकाणी जी मार्जिन आहे लेफ्ट साईडची तर ती आपल्याला कमी करायची असेल तर या ठिकाणी सरळ आपल्या कर्सरच्या साईने ड्रॅग केल्यानंतर ती मार्जिन या ठिकाणी बघा या ठिकाणी मार्जिन आपण वाढवलेली आहे लेफ्ट साईडची, आणि राईट साईडची सुद्धा आपल्याला कमी करायची असेल तर आपण सहजपणे ड्रॅग करू शकतो आणि ती कमी करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला लेफ्ट साईड राईट साईडची मार्जिन या रुलरच्या साह्याने कमी जास्त करता येईल. त्याचबरोबर टॉपची मार्जिन आहे किंवा बॉटमची मार्जिन आहे तर हे कमी जास्त आपल्याला सहजपणे करता येईल. पण ते केव्हा होणार आहे, जर आपल्याला आपल्या वर्ड फाईलमध्ये जर रुलर इन्सर्ट केलेलं असेल किंवा हे जे ऑप्शन आहे ते इनेबल केलेलं असेल तरच आपल्याला त्या रुलरचा वापर करता येणार आहे. आणि मित्रांनो एकदा त्याला चेक केलं त्यानंतर आपण या ठिकाणी ते आपल्या पुढची कोणतीही फाईल आपण ओपन केली तरी त्यामध्ये आपल्याला ते हे जे रुलर आहे ते दिसून येईल. बघा या ठिकाणी या फाईलला आपण क्लोज करूया आणि या ठिकाणी नवी फाईल ओपन करूया. जसं या ठिकाणी आपण ही नवी फाईल ओपन करूया एम एस वर्ल्डची. बघा एम एस वर्ल्डची नवीन फाईल ओपन केल्यानंतर आता आपण रुलर इनेबल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे रुलर वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दिसून येत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेफ्ट साईडची मार्जिंग असेल, राईट साईडची मार्जिंग असेल, टॉप आणि
बॉटमची मार्जिंग आहे ते ती कमी जास्त करण्यासाठी रुलरचा वापर कसा करायचा, त्याचबरोबर रुलर इन्सर्ट कसं करायचं, रुलरचं ऑप्शन इनेबल कसं करायचं तर ते बघितलेलं आहे. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.